विद्यार्थी मित्रांनो तर बघूया तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तर लगेच सुरू करूया पहिल्या क्वेश्चनपासनं बघा पहिला सर माझा फॉर्म चुकला होता त्यामुळे मी दुसरा फॉर्म भरला आहे सर तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या त्याच्यावरती मी फॉर्म पाठवतो बरोबर आहे चुकला की नाही पहा अरे बापरे हे पॉसिबल नाही आहे ठीक आहे तुम्हीच तुमचा फॉर्म घ्या तुमच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स घ्या आणि तुम्ही व्यवस्थित भरला आहे का ते चेक करा म्हणजे फॉर्ममध्ये टाकलेली माहिती बरोबर आहे की नाही ते स्वतःच तपासून बघा ठीक आहे बापरे खूप वेळा प्रश्न विचारला दिसतोय नेक्स्ट क्वेश्चन बघूया थर्ड राऊंडला नंबर नाही लागला तर आत्ता काय करावे लागेल चौथ्या राऊंडमध्ये प्रयत्न करा, करा। वाटलं तर चौथ्या राऊंडमध्ये थोडेसे ऑप्शन बढवून द्या नाहीतर मग पाचवा करता येईल ठीक आहे नेक्स्ट बघा सर मी नेर तालुकाचा आहे मला फिटर हा ट्रेड घ्यायचा आहे मला फोर्टी नाईन पर्सेंट आहे तर एकच फॉर्म भरला तर चालेल का फॉर्म एकच भरावा लागतो परत फॉर्म भरायची गरज नाही आणि भरलेला फॉर्म फक्त बरोबर आहे की नाही एवढं तपासा बाकी काही हरकत नाही ठीक आहे उत्पन्नाचा दाखला लागेल का ॲडमिशनसाठी नाही काही गरज नाही नेक्स्ट बघा सर प्रत्येक ट्रेडमध्ये सीट खाली राहतेच का ऑफलाईन ॲडमिशनसाठी आणि ऑफलाईन ॲडमिशन कधी सुरू होतात सु म्हणजे शीट शिल्लक करण्याची काही गॅरंटी नाही ना जर ॲडमिशन झाले तर काय कराल शीट शीट पुन्हा शिल्लक राहू हे हो। हे एस, एस सांगता येणार नाही ठीक आहे ऑफलाईन ॲडमिशन जे आहे ते चालू होईल म्हणजे याची प्रोसेस चालू होईल दहा तारखेपासून ठीक आहे दहा ऑक्टोंबरपासून याची प्रोसेस चालू होऊन जाईल सर मला वायरमनला नंबर लागला आहे सर चांगला आहे काय की कोपा चांगला आहे फोर्थ राऊंडसाठी कोपा टाकू वायरमन कॅन्सल अरे बाप अरे वायरमन लागला वायरमन करा तो कोपाच्या मागव नका लागू नेक्स्ट सर फिटर ट्रेड चांगला आहे का जॉब असतात का याच्या ट्रेडला हां फिटर ट्रेडनं ना ज्या कंपन्या आहे कंपनीमध्ये याला डिमांड आहे फिटर ट्रेडला ठीक आहे तुम्हाला कंपनी वगैरे वगैरेमध्ये काही त्रास म्हणजे जास्त त्रास होणार नाही जॉईनिंग करायसाठी सर माझा नंबर तिसऱ्या राऊंडमध्ये लागला आहे धरमाबादमध्ये वा परत पातू परंतु मला नांदेडला ॲडमिशन घ्यायचं आहे फॉर्म डबल एडिट करू शकतो का चांगला ट्रेड लागलेला आहे घेऊन घ्या थोडासा आता त्रास सहन करायला लागेल दोन दिवस कारण भेटलेला ट्रेड चालला जाईल आता भेटला परत भेटेल याची गॅरंटी नाही म्हणून म्हणतो भेटलेला आहे तर घेऊन घ्या ठीक आहे माझं असं म्हणणं आहे तुमची इच्छा असेल नेक्स्ट राऊंड करायची प्रिफरन्स नंबर पहिल्या पाचपैकी नसेल तर तुम्ही नेक्स्ट राऊंड करू शकता तुमची इच्छा असेल तर सर माझा तीस लिस्टमध्ये पण नंबर लागला नाही पंच्याहत्तर पर्सेंट येतात मी काय करू कॉलेज पण एक सिलेक्ट केलो आहे मग कॉलेज वाढवा कॉलेज म्हणजे नंबर ऑफ ट्रेड वाढवा जर तुम्ही ट्रेड वाढवले नाही तर काही सांगता येणार नाही ना नंबर लागला नाही लागला तर नंबर लागलाच नाही तर मग काय करू आपण ठीक आहे सर फोर्थ लिस्ट कधी आहे चार ऑक्टोंबरपासून सर कॉलेज एक तारखेपासून सुरू होत आहे साहित्य कधी आणायचं सर मेकॅनिक डिझलला काय काय साहित्य लागते तुम्ही तुमचा युनिफॉर्म शिवा नंतर एक इंजिनिअरिंग आपलं ड्रॉईंगसाठी एक ते ड्रॉइंग बुक घ्या त्याच्यानंतर बाकीचं जे साहित्य आहे ते कॉलेजच्या टे स्टेशनरीमधून किंवा कॉलेजमध्ये मिळून जाईल ठीक आहे जे काही लागते प्रॅक्टिकल पेजेस थेरी पेजेस त्याच्यानंतर काय आहे ते, ते ड्रॉइंगचे इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं कॉलेजमध्ये प्रोवाईड केलं जाईल ठीक ना आहे नाहीतर एखादा दुकानदार असतोच कॉलेजच्या लाग बाजूला त्याच्याकडनं घेऊन घ्यायचे सर सांगतात तुमचे सर प्रायव्हेट वायरमन डिग्री मी अप्रेनशिप करू शकतो का प्रायव्हेट कंपनीमध्ये सर प्रायव्हेट कॉलेज आय टी आय वायरमन ट्रेड केल्यानंतर डिग्री किती स्कोप आहे वायरमन चांगला ट्रेड आहे तुम्ही गव्हर्मेंटमधून करा की प्रायव्हेटमधून करा तुम्हाला कंपनी जॉब गव्हर्मेंटच्या जॉबसाठी अप्लाय करता येते ठीक आहे सर मी समोर जे प्रदेशन पाचव्यास राऊंडसाठी फॉर्म भरला आहे त्यामध्ये ट्रेड सिलेक्शनचा ऑप्शन नाही येत आहे तर ते कधी प्रे फ्रेश भरावा लागेल ला, आणि त्याची मेरिट लिस्ट कधी लागेल ला। याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन भरावा लागत नाही मित्रांनो तुम्ही फक्त चॅनलसोबत कनेक्ट राहा तुम्ही वाटल्यास त्याला बेल आयकॉन जो आहे तो ऑन करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला का लगेच तुम्हाला त्याचा मेसेज येऊन जाईल आणि व्हिडिओ बघत राहा ठीक आहे मी काय सांगून राहिलो आहे काय अपडेट आहे कारण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही त्याच्यामुळे काय होतं ते प्रॉब्लेम होते ठीक आहे कारण दहा तारखेला आपल्याला कॉलेज सिलेक्ट करावी लागते आणि लाग कॉलेज कसे सिलेक्ट कर करावे लागेल मी त्याचा व्हिडिओ टाकले ठीक आहे तर तुम्ही चॅनलसोबत कनेक्ट राहा बाकी मी माझ्यावर सोडून द्या सर्व ठीक आहे कोण कोणती लागतील ही काय नवीन सर, कुन, का सर मी समजू अरे बाप अरे के बारे में जान अरे मशिनीस्ट्रीट चांगला आहे काही बांधा नाही म्हणजे कंपनी वगैरेमध्ये त्याला आहे जरा स्कोप सर मी जर दोन हजार एकवीसमध्ये कोपा ट्रेड केला तर बावीस चोवीसपर्यंत इलेक्ट्रिशियन ट्रेड करता येईल का प्लीज रिप्लाय मी डॉक्युमेंट एसी कोपा पास सर्टिफिकेट किंवा दुसऱ्या कोणत्या डॉक्युमेंट काही अडचण येणार नाही अर का अरे काही अडचण येणार नाही तुम्ही किती ट्रेड करणार काय हरकत आहे आता यावर्षी तर तुम्ही कोपा करून राहिले आणि तुमचा म्हणजे इलेक्ट्रिशियन लागत असेल पुढच्या वर्षी असं तुम्हाला वाटत असेल पण म्हणजे नंतर हे करा इलेक्ट्रिशियन करा ठीक आहे काही हरकत नाही किती काही ट्रेड करत आहेत तुम्हाला काही अडचण जाणार नाही बा खूप प्रश्न विचारला अरे बापरे इतका टाइमपास कशाला कर करायचा बापरे बापरे इतका प्रश्न एकाच विद्यार्थ्याने एवढे प्रश्न म्हणजे सेम क्वेश्चन बापरे बापरे हा काय निघाला सर टर्नर ट्रेड कसा आहे चांगला आहे काही बांधा नाही सर टर्नर ट्रेड कसा आहे आम्ही चांगला ट्रेड आहे तो करा ना तुम्ही कंपनी वगैरेमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना सर माझा ट्वेंटी ट्वेंटीला ग्रॅज्युएशन कंप्लीट झाला तर आता आय टी आय ॲडमिशनसाठी गॅप सर्टिफिकेट लागेल का नाही काही गरज नाही तर माझा सेकंड राऊंडला नंबर लागला होता मी ॲडमिशन नाही केलं तर मी तीस आणि चार राऊंडला माझा ट्रेड चेंज होत नाही आहे तर काय करावं लागेल सेकंड राऊंडला तुमचा प्रिफरन्स नंबर जर तीन असेल तर समजून जायचा का तुम्ही या प्रवेश फेरीतून बाद झाले आहे तुम्हाला डायरेक्ट पाचवी फेरी करावी लागेल ठीक आहे कारण तुम्ही जर म्हणता येतं की ऑप्शन फॉर्म ओपन होतच नाही याचा अर्थ मला असा पटवून आला आहे की तुमचा पहिल्या तीन प्रिफरन्समध्ये सेकंड राऊंडमध्ये नंबर लागला होता आणि तुम्ही ॲडमिशन केली नाही त्याच्यामुळे तुम्ही प्रवेश फेरीतून बाद झाले आहात जर ओपन झाले काय तुम्ही एकदा प्रयत्न करत राहा जर भेटला तर भेटून जाईल ठीक आहे सर फिटर ट्रेड वर्सेस इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक बेस्ट कुठचा तुमचा जो इंटरेस्ट असेल तो ट्रेड बेस्ट असतो ठीक आहे फिटर सेमच क्वेश्चन आहे सर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक सग ट्रेड आय टी आयचा कुठलाच खराब नाही आहे सर्व ट्रेड चांगले असतात एक तुम्हाला मी एक्झाम्पल देतो शिक्षक जे आहेत ते शंभर विद्यार्थ्याला शिकवतात परंतु फर्स्ट आहे ना एकच विद्यार्थी येतो ठीक आहे का येतो कारण त्याची मेहनत असते ठीक आहे सर्व विद्यार्थीवर डिपेंड आहे ट्रेडवर काय नाही ट्रेड तर सगळेच चांगले आहेत सर मला ऐंशी टक्के आहेत चौथ्या नंबर लागेल का प्लीज लागू शकतो जर तुम्ही व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरलात तर तुम्ही नुसते इलेक्ट्रिशियन आणि वायरमन जर घेऊन बसले आणि समोरच्या कॉलेजमध्ये ते ट्रेडर शिल्लक नसेल तर कसा लागणार आहे हां सांगा ना तुम्ही सर एखाद्या जिल्ह्यात तो ट्रेड कोणत्याही तालुक्यामध्ये नसला तर समजा तो ट्रेड फक्त त्या जिल्ह्याच्या ठिकाणी असला तर त्या था जिल्ह्याच्या मुलाचे नुकसान होणार नाही का आता होऊ शकते का नाही प्रश्न ठीक आहे तुम्हाला जर त्या जिल्ह्यात घ्यायचा असेल ठीक आहे ट्रेड तुम्ही टेन पर्सेंटमध्ये अप्लाय करा तो लागू शकते आता तुम्हाला तो ट्रेडच पाहिजे असेल तर आता काय बोलू शकतो मी प्रश्न तुमचा बरोबर आहे तसा ठीक आहे नेक्स्ट बघूया सर मला फर्स्ट इयर झाली आय टी आयला मी पूर्ण ए वन इयर रेग्युलर कॉलेज केलं आता एक इयर बाकी आहे माझं कॉलेजला काही कारणांमुळे जाता येत नाही मला पेपर्स देऊ येतील का प्लीज सर रिप्लाय आता आय टी आयला जर जा जाणं झालं आणि तुमच्या सरवर डिपेंड करते सर्व आता तुमची प्रेझेंटी विझेंटी काय करोना बिरुणा काय सर्वांना जाऊन भेटा तुम्ही ठीक आहे ते त्यांच्या ते त्यांचा विषय आहे सर्व ठीक आहे आता मी काय सांगू त्यांचे नियम असतात संस्थेचे सर प्रत्येक ट्रेनमध्ये सीट खाली राहते का आपला अरे हे प्रश्न झाला आपला सर कास्ट ओपन टेन सिक्स्टी पण दाखवतात त्या ज्यांना ऑप्शन फॉर्ममध्ये वरून टाकल्या कारण वरून घ्यायचे मी तिथे पास पाच प्रिफरन्स ओके या प्रसि दिले होते पर पण बरं लागणार नाही गोपाल लागायला हवं हो कारण मी ठीक आहे प्रयत्न करा तुम्ही चौथी राऊंड करा पाचवा राऊंड करा बघूया राउंड राऊंडमध्ये जे ठीक आहे जो भेटेल तो घेऊन घ्यायचा ट्रेड वर्ष वाया जाऊ जायची नाही ठीक आहे नाही लागलं तर बघता येईल ना सर आपला फॉर्म एस सी आय टी कसा चेक करावा तुम्ही ज्या कॉलेज ऑप्शन टाकता तिथे यस सी बी लिहून येतील त्या दे तिथं नसलं पाहिजे लिहिलेलं ठीक आहे असं काही असं लिहिलं तर ते सोडून द्यायचं ठीक आहे आणि काही होत नाही फरक पडत नाही स्टेट ग्रांटेड कॉलेज आहे सर मला टेन्थला पंच्याऐंशी पर्सेंट आहेत माझा नंबर लागला नाही ओपनला इलेक्ट्रिशियन वायम ट्रेड लातूर प्रें। आता आप आता तिथला कट ऑफ जास्त असे म्हणून लागला नसेल ठीक आहे प्रयत्न करा दुसरी बाकी ही ट्रेड आहेत त्याच्या व्यतिरिक्त ती टाका सर फोर राऊंडसाठी न्यू फॉर्म भरावं लागेल का नाही जुना फॉर्म चालतो सर टर्नट बद्दल माहिती आहे टर्नर रेट चांगला काही वांदा नाही करा सर कॉलेज क करताना त्याच डिस्ट्रिक्टचे ॲड करायचे असतात का कॉलेज की दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे कॉलेज ॲड करता दुसऱ्या डि डिस्ट्रिक्टचे पण चालू करता येईल ॲड फक्त काय होईल तुमचं कन्सिडरेशन आहे ते टेन पर्सेंटमध्ये केलं जाईल ठीक आहे जागा फार कमी असणार मग तुमच्यासाठी सर मला माझा नंबर नाही लागला आय टी आयला ना दाखवत आहे आता काय करायचे माझा पुढचा नंबर लागेल का सर आणि मला दहावीला पंच्याहत्तर पर्सेंट आहे मी एस सी एमधून पण आहे तरी पण नंबर नाही लागला सर माझा डिस्ट्रिक्ट कॅटेगरी वापरे आता मी कुठला ट्रेड टाकला आहे त्याच्यावर डिपेंड करते तुम्ही ट्रेड वाढवा ठीक आहे नंबर ऑफ कॉलेज जे आहे तुमच्या जिल्ह्यातले ते सिलेक्ट करा घराच्या जवळपास जे असतील कॉलेज ते सिलेक्ट करा प्रयत्न करा ठीक आहे चौथ्या राऊंड करा पाचव्या राऊंड करा प्रत्येक कर राऊंडला न्यू फॉर्म फिल अप करायची लागतो का फॉर्म फिलअप करायची गरज नाही वाटली तुम्ही ऑप्शन्स कमी जास्त करू शकता बाकी काही नाही सर माझा थर्ड राऊंडला मध्ये नंबर नंबर सिक्स आहे तर फोर्थ राऊंड करू शकतो का हां करू शकता सर तीन राऊंड ॲडमिशनची लास्ट डेट काय आहे तिसऱ्या राऊंडची अठ्ठावीस तारीख दिली आहे परंतु एक दिवस जर वाढला तर ते एकोणतीस होऊ शकते वाढला तर ठीक आहे माझा रत्नागिरीला झाला आहे ॲडमिशन गव्हर्मेंटमध्ये मी नागपूरला राहतो अभि टेन्थ पण नागपूरला झाली आहे सो ॲडमिशनची लास्ट डेट सांगा सांगितलं ना अठ्ठावीसला आहे ठीक आहे सर माझा नंबर लागला बेल्डर ट्रेडला ट्रेड कसा आहे ट्रेड चांगला आहे मस्त म्हणजे जॉबसाठी तो फार चांगला आहे लवकर जॉब लागतो बिल्डरवाल्यांना सर फोर्थ फेरीत नंबर नाही लागला तर काय करावे पाचवी फेरी करायची सर मी पालघर येथे राहतो पण मी कोल्हापूरमध्ये ॲडमिशन घेतलं आहे तर मला राहण्याची व्यवस्था पाहिजे आहे तर मी काय करू माझा नंबर लागला आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये तुम्ही एक काम करा हॉस्टेल आहे का विचारा नाही मग तुम्ही कॉलेज कॉलेजमध्ये हॉस्टेल हो तर रूम वगैरे करावे लागेल ठीक आहे सर अलोकेशन कॅटेगरीमध्ये होम ई डब्ल्यू एस एफ आहे तर याचा अर्थ काय होम डिस्ट्रिक्ट म्हणजे मूळ जिल्ह्यात ई डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणि हा तुमची कॅटे सिलेक्शन कॅटेगरी बाकी काही नाही ते होऊन जाते इतकं काय आहे सिलेक्शन कॅटेगरी आहे त्याच्यात काय बांधा नाही हाय सर आ, है मी या सिलेक्शन कॅटेगरीवर मी तुम्हाला लवकर व्हिडिओ टाकतो ठीक आज सर, ला, आहे आज टाकायचा होतो जरा गडबडीत राहून गेला हाय सर माझा थर्ड राऊंडमध्ये पाच प्रिफरन्स लागला आहे पण मला खूप लांब नंबर लागला नाही ॲडमिशन नाही घ्यायचं तर मला बापरे पाचवा प्रिफरन्स आहे ॲडमिशन घ्यावंच लागेल नाही घेतलं तर तुम्हाला पाचवा राऊंड करता येईल ठीक आहे आणि परत हाच ट्रेड भेटेल याची गॅरंटी नाही सर आपण कसं माहीत करायचे की आपला नंबर आय एम सीमध्ये की गव्हर्मेंटमध्ये लागला आहे अरे बापरे तुमच्या ट्रेडरच्या नावासमोर आय एम सी लिहून येईल समजा वायरमन लागला असेल म्हणजे आय वायरमन असेल तर वायरमन त्याच्यापुढे आय एम सी लिहिलेलं असेल ठीक आहे सर वेलर ट्रेड कसा आहे चांगला आहे ओबीसी काय आहे एटी वन पर्सेंट आहे ते इलेक्ट्रेशन नंबर लागेल का प्रयत्न करून बघा गॅरंटीने आय टी आय चार राऊंड डेट फोर्थ राऊंड जो आहे ना तो चौथा राऊंड चार तारखेलाच आहे सर मला फिटर या ट्रेडला नंबर लागला आहे पण मला प्रिफरन्स नंबर थोडा आहे तर मला चौथा राऊन करून हां काही विषय नाही तुम्ही चौथा राऊंड करू शकता पण हा लागलेला नंबर चालला जाईल ठीक आहे सर आय एम सीमधून ॲडमिशन केल्यानंतर आय टी आय डिप्लोमा सर्टिफिकेट वर आहे असं काहीत नसते ठीक आहे नेक्स्ट बघूया सर मला टेन्थला पासष्ट एक सेकंड सर मला टेन्थला पासष्ट पर्सेंट आहे अँड होम कॅटेगरीचा लोक हे आहे आणि ब नाही भेटला तर कॉलेज तुम मीच सांगा कोणत्या तरी टाकू ज्याने करून मला फोर्थ थ्रीला ॲडमिशन टाक इलेक्ट्रिशन इलेक्ट्रिक मेकॅनिक आय टी आता तुम्हाला जेवढे जेवढे त्या कॉलेजमध्ये असेल ना जितके आवडतात तुम्हाला पूर्ण टाकून द्या तुमच्या घराजवळ जे जवळपास जे कॉलेज आहे त्याचे सर्व टाकून द्या फक्त तुम्हाला जे आवडतच नाही म्हणजे पुरीची वगैरे टाकू नका ठीक आहे आता म्हणजे ते काय म्हणतात त्याला ड्रेस मेकिंग वगैरे फॅशन टेक्नॉलॉजी मुली मुलींचे ट्रीट वगैरे टाकू ठीक आहे सीवन का फॉर एक्झाम्पल तुमच्या मुलांचे जे आहेत ते टाकून द्या के बांधाने वाटतं तर करायचं नाही तर पाचवीन करता येईल आपल्याला ठीक आहे कास्ट एन टी बी होती तोऱ्यात तर होते म्हणतातला नाणी एकाला चोपन होता काय होतं मी कॉलेज विचारला होता तर ते म्हणतात की ते स्टुडंट तीस स्ट टक्के आरक्षणवर सिलेक्शन झालं म्हणतात असं काय आता <laughs> हे ठीक आहे हे सिलेक्शन जे आहे ना हे याची सिलेक्शन कॅटेगरी असते आता आता वरती क्वेश्चन होता ई डब्ल्यू एसमधून सिलेक्शन झाला आहे ना आता आपण वरती क्वेश्चन बघितला होता ठीक आहे ई ईडब्ल्यू एस ते सिलेक्शन कॅटेगरी आहे ना हे बघा होम डिस्ट्रिक्ट डब्ल्यू एस एफ हे सिलेक्शन कॅटेगरी आहे या भरपूर साऱ्या सिलेक्शन कॅटेगरी असते मी याचा व्हिडिओ टाकतो ठीक आहे लवकरच मी याचा व्हिडिओ टाकून देईल जेणेकरून तुमचा हा प्रॉब्लेम जो आहे तो हा सॉल्व्ह होऊन जाईल ठीक आहे